प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता देशासह जळगाव जिल्ह्यात देखील कडक निर्बंध लावण्यात आले असून 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे, ज्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंना देखील सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतची मुभा दिलेली आहे। परंतु जळगाव शहरातील काही व्यवसाय धारकांनी त्यांची दुकानं चालू ठेवले होते। असं असताना महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पाहणी केली असता त्यांचे दुकान चालू आढळून आले व नियमांचे उल्लंघन केलेले दिसून आले। याच पार्श्वभूमीवर जळगावातील नियमांचे निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या 17 दुकानांना मनपा उपायुक्त संतोष वाहुडे व अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे। महानगरपालिका क्षेत्रामधील 17 दुकानांना महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकामार्फत सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे आणि ही सीलबंदची कारवाई ही त्याच दुकानांवर करण्यात आली आहे जी दुकाने अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्तची आहे आणि त्यांना माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी दिलेल्या कारवाईप्रमाणे निर्देशाप्रमाणे ती दुकाने ही कुठल्याही परिस्थितीमध्ये 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत उघडं करण्याची परवानगी नाकारलेली आहे। असं असतानाही महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्बंध पथकाला ही दुकानं उघडून त्या ठिकाणी व्यवसाय सुरू असल्याची निदर्शनं झालेली होती, त्यामुळे आम्ही त्यांचे छायाचित्रण करून संबंधित दुकानांना सील करण्याची कारवाई केली आहे। अशी आज रोजी 17 दुकानं आम्ही सील केलेली आहे, त्यापैकी बहुतांश दुकानं म्हणजे 10 हे सिंधे कॉलनी या एरियामधली आहे आणि त्या दुकानांना सील देऊन पुढे त्यांना नोटीस देऊन दंड आकारणी बाबतीमध्ये कारवाई करण्यात येईल। जळगावहून गौरी सोबत जकी अहमद, इंडिया अपटॉक न्यूज मराठी। आप देख रहे हैं इंडिया अपटॉक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा।